विविध साथीचे आजार व आरोग्य याविषयी जागृती करण्यासाठी बुधवारी वार्ता व सार्वजनिक खात्याच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानक येथे जागृतीपर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासह रोटा व्हायरस यासारखे आजार फैलावत आहेत. याबाबत नागरिकांना जागृती करण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी म्हणाले, जिल्ह्यात झालेल्या पावसानंतर रोगराई पसरत आहे, त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, त्यासाठी आरोग्य तपासणी करावी असे त्यांनी सांगितले. सार्वजनिकरिगे आरोग्य बद्दल तिळवडके विविध रोगगळ बद्दल माहिती अवगत तडेगटके याव रीति जागृता क्रम तेगेदुकोबेकु निमगे ಒಂದು ಪ್ರದರ್ಶನವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿದೆ. ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ಇಂದು ನಾವು ರೋಟಾ ವೈರಸ್ ಲಸಿಕೆಯನ್ನು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹಾಕುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮಾರಣಾಂತಿಕವಾದಂಥ ಕಾಯಿಲೆಯಾದ ಅತಿಸಾರ ಬರದೇ ಇರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಈ ಲಸಿಕೆ ಇದು, ಅದನ್ನು ತಡೆಗಟ್ಟುತ್ತದೆ. ಬಹಳಷ್ಟು ಮಕ್ಕಳು ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಅತಿಸಾರದಿಂದ ಮರಣವನ್ನು ಹೊಂದತಕ್ಕಂಥ ಸಾಧ್ಯತೆಗಳಿರ್ತಾವೆ. ಇದನ್ನು ಒಂದು ತಡೆಗಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ಈ ಒಂದು ಲಸಿಕೆಯನ್ನು ಹಾಕುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದೆ. या कार्यक्रमाला जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र केवी, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉक्टर एस व्ही मुन्याळ, परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक अधिकारी एम आर मुंजे यासह वार्ता व सार्वजनिक माहिती खात्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.